ते चालू करून फक्त ते दाखवत करण्यासाठी खाली दाखवायची त्याला काय आपण सिलेक्ट करायचं. हां शकतो तर याच्यामध्ये 500 पासून तर पिंपरी चिंचवड शहरातील मार्गावरती चौकावरती अथवा तुम्ही राहत असलेल्या गल्लीत कुणी जर आरोग्यविषयक गैरवर्तन केलं तर त्यांच्यावरती आता थेट कारवाई होणार आहे. यासाठीच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं ग्रीन मार्शल पथकाची स्थापना केलेली आहे. या पथकाचं एक वैशिष्ट्य आहे की या पथकामध्ये सर्व तृतीयपंथी ज्या आहेत त्या आपल्याला कार्यरत दिसणार आहे. तुमच्या गल्लीमध्ये तुमच्या ठिकाणच्या मार्गावरती त्या येणार आहेत आणि जे गैरवर्तन करतील आरोग्यविषयक त्यांच्यावरती त्या कारवाई करणार आहेत. आणि त्यांना आत्ताच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या ॲपचं वाटप केलेलं आहे आणि या ॲपद्वारेच आता ही कारवाई जी आहे ती पार पडणार आहे. त्यांच्याशी आपण बोलूयात कशाप्रकारे ते कारवाई करणार आहेत, काय काय नेमकं त्यांना सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. काय कारवाई करणार आहात तुम्ही आता? आता आम्हाला सध्या जसं अशा ट्रेनिंग दिलं आहे की कोणी जर रस्त्यावरती कचरा टाकला तर आपल्याला त्यांना 500 रुपये फाईन लावायचा. कमी प्रमाणात असला तर 500 रुपये, जास्त प्रमाणात असला तर 5000 रुपये फाईन मारायचा आहे. परत काही आपण बघतो की रस्त्याने चालताना काही पुरुष कुठे पण लघुशंका करतात तर आपण त्यांनासुद्धा आपण फाईन मारणार आहे. किंवा कोणी सोसायटीमध्ये बघतो आपण की काही मुलांना लॅटरिनसाठी ते रस्त्यावर बसवतात, तीसुद्धा फाईन असणार आहे. किंवा बाल्कनीतून कोणी कचरा खाली टाकला तीसुद्धा फाईन लागणार आहे. आणि अथवा कोणी खूप मोठा कचरा कॉलनीच्या सोसायटीच्या गेटवरती रस्त्यावरती जाळत असेल किंवा टाकत असतील तिथं लोकं आणून तर त्यांनासुद्धा म्हणजे हा फाईन जर म्हटलं तर 500 रुपयापासून तर 25,000 ही फाईन असणार आहे. आणि ह्या फाईनमुळं त्याच्यामध्ये ऑनलाईनसुद्धा ॲप्स आहेत जे हे आम्हाला दिलं आहे त्यांनी की याच्यामध्ये ऑनलाईनसुद्धा आम्ही फाईन घेऊ शकतो, क्रेडिट कार्डसुद्धा फाईन घेऊ शकतो, ATM कार्डसुद्धा फाईन घेऊ शकतो आणि कॅशसुद्धा फाईन घेऊ शकतो. तर गुगल पे फोनपेसुद्धा असणार आहे त्याच्यामध्ये. तर मग या प्रकारे कोणत्याही प्रकारे आम्ही त्यांच्याकडून फाईल आणि त्यांच्याकडून ज्या येणारा वसूल आहे तो आम्ही घेणारच आहे. आणि याच्यासाठी त्यांनी तृतीयपंथींना निवडलं आणि आम्हाला याचा खूप अभिमान वाटतो आहे की त्यांनी आमच्या हाती एवढी मोठी चांगली जबाबदारी दिलेली. तृतीयपंथींकडे पाहण्याचा दृष्टिकोन यामुळे बदलू शकतो आता? येस, ऑब्वियसली बदल सकते हैं. क्यों? तृतीयपंथी लोक रस्ते पे रहते हैं, गली में रहते हैं, सिग्नल पे खड़े रहते हैं, सिग्नल मांगते हैं, दुकान मांगते हैं, कोई सेक्स वर्क का काम करते हैं. इसमें लोगों को देखने का नज़रिया बहुत नीचे तरफ चला गया है. हमारे को अभी जो जॉब दिया है ये जॉब के ऊपर से हमारे को जिंदगी, लाइफ, हमारा करियर ऑल सब ऊपर हम सोच सकते हैं. देन हम ये जॉब के लिए हम बहुत खुशी है, बहुत आभारी है. तुम्हाला जवळपास 20,000 ते 24,000 पगार जो आहे तो मिळणार आहे, खूप महत्त्वाचं आहे हे तुमच्यासाठी? महत्त्वाचं. सगळे घर खर्च वगैरे ही सगळं भागून उरलं पाहिजे, कमवलं पाहिजे. मेहनतीचा पैसा आहे ना, भीक मागून काही पोट भरत नाही. ठीक आहे. आत्तापर्यंत तुम्ही अनेक ठिकाणी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला असेल, नोकरी मिळत होती का तुम्हाला? नाही, नोकरी नव्हती. काय सांगितलं जायचं तुम्हाला काय की नाही का की आम्ही नोकरीचं जरी इथं विचारायला गेलो की नाही तुम्ही हिजडे या चक्क्या, त्यामुळं नाही का की जनरल पब्लिक पण आम्हाला टाळायचा प्रयत्न करत होतं. तर आता हे खूप योजना खूप चांगली आहे, तर त्यामुळं नाही का जसे आमच्या मॅडम म्हणल्या तसं आम्हाला खूप अभिमान आहे, आम्हाला नाही का नोकरी दिल्याबद्दल. तुम्ही आत्तापर्यंत काय करायचे आणि आता हे नोकरीची संधी ज्यावेळेला तुम्हाला मिळाली तर तुम्ही लगेच या ठिकाणी आलेला दिसतात? ह्याच्या अगोदर आम्ही आमचं सिग्नल वगैरेला मागायचो, दुकानं मागायला जायचो, सेक्स वर्कर होतो. तर आता आम्हाला खूप अभिमान वाटेल की आम्ही कुठंतरी जॉब करतो आहे, आम्हाला जगामध्ये काहीतरी माणुसकी म्हणून इज्जत भेटेल म्हणून ह्या आशेने आम्ही जॉबला इथं आलो. तर आपण पाहतो की तृतीयपंथी जर कुठं नोकरीसाठी गेले तर त्यांना ज्या पद्धतीची वागणूक मिळते, मूळतः त्यांना नोकरीवरती घेतलंच जात नाही. मार्गावरती जरी कुठं फिरायचं म्हटलं तरी त्यांच्याकडं एक वेगळ्या नजरेनं वेगळ्या भावनेनं पाहिलं जातं. आणि अशा परिस्थितीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं या तृतीयपंथीयांसाठी एक रोजगाराचं व्यासपीठ जे आहे ते निर्माण केलं आहे. याचं अनुकरण जर प्रत्येक प्रशासनानं प्रत्येक सरकारनं जर केलं तर नक्कीच या तृतीयपंथीयांवरती बेरोजगारीची वेळ येणार नाही, त्यांना कुठल्याही मार्गावरती पैसे मागण्याची वेळ येणार नाही. कॅमेरामन अमोल गवाळेसह नाजीम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.